मी गिनीज बुकात जायची माझी एक मनापासूनची इच्छा आहे. त्यांची सत्ता असताना त्या लोकांनी विरोधकांना किती फंड दिला ह्याचा अभ्यास करा आणि नंतर त्यांनी आम्हाला सांगावं की आम्हाला फंड पाहिजे म्हणून. माझ्यासोबत भाजप आमदार कालिदास कोळंबकर आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. आज अर्थसंकल्प आहे, शेवटचा महायुतीचा अर्थसंकल्प आहे, काय सांगाल एकंदरीत? आजचा अर्थसंकल्प जो आहे आणि अजितदादा मांडणार आहेत अत्यंत उत्तम पद्धतीने हा अर्थसंकल्प ते मांडतील आणि जनतेला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतील. एकंदरीत जनतेला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतील. अर्थसंकल्पातून योग्य नाही मिळेल असं तुम्ही म्हणताय, मात्र विरोधकांचा आजचा सुरू पाहिला तर निधी वाटप जो होईल तो समसमान व्हावा असं म्हणतात. विरोधकांचं हे कामच आहे. त्यांनी विरोध नाही केला तर त्यांच्या पाठीमागे जी जनता ती टिकणार नाही. त्यांनी विरोधकाचंच काम केलं पाहिजे आणि विरोधक हा नेहमी कोणतीही चांगली बाजू असेल तर तो वाईटच सांगणार. हा त्यांचा एक धंदाच आहे विरोधकांचा. निधी वाटपावरती त्यांचा उल्लेख असं होतंय की आगामी काळामध्ये विधानसभा निवडणूक आहेत, त्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी निधीचा हा योग्य वापर एकंदरीत करू शकतात, मात्र आम्हाला विरोधकांवरती अन्याय होऊ शकतो असं त्यांचं मत. मी हा मताचा आहे. त्यांची सत्ता असताना त्या लोकांनी विरोधकांना किती फंड दिला ह्याचा अभ्यास करा आणि नंतर त्यांनी आम्हाला सांगावं की आम्हाला फंड पाहिजे म्हणून. बरं, एक कोळंबकर साहेब, एक वेगळा प्रश्न आहे. आगामी काळामध्ये ज्या निवडणुका होत आहेत याच्यामध्ये एक वेगळा रेकॉर्ड तुमच्या नावाचा होतोय, तुमचं स्वप्न सुद्धा आहे, आम्हाला नक्की आवडायला ऐकेल की नक्की नेमकं काय? मग मी आता 9व्या टर्मला जातोय, 24 बॅटिंग आहे आणि गिनीज बुकात जायची माझी एक मनापासूनची इच्छा आहे आणि ते एक माझं स्वप्न मी इजी आणि सहज हे करणार, साकार करणार. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते भाजप आमदार कालिदास कोळंबकर आणि आपण पाहतोय की निधी वाटपामध्ये समसमान वाटप करावं असं जरी विरोधक म्हणत असले तरी एकंदरीत आपण पाहतोय की त्यांच्या काळामध्ये केवढा निधी वाटप झाला याचा त्यांनी अभ्यास करावा. आणि याशिवाय त्यांनी एक स्वप्न सुद्धा बोलून दाखवलं, ते म्हणजे 9व्या टर्ममध्ये ते आता जाणार आहेत आणि या 9व्या टर्मच्या पार्श्वभूमीवर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंदणी व्हावी असा त्यांचं स्वप्न. त्यामुळे या सगळ्याच्या वरती आपलं लक्ष असणार असं. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराष्ट्र.com ला कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई.